जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथील कार्यरत उपक्रमशील उपशिक्षक शिवदास अंबर पाटील हे 18 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2024 रोजी नियमित वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. शिवदास पाटील सर यांचं मराठी विषयावर विशेष प्रभुत्व, अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेले हे सर शिस्तीचे उपभोक्ते, शाळेतील विद्यार्थ्यांना आवडणारे, योग्य मार्गदर्शन करणारे. सरांनी विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाची गोडी लावली. पाटील सरांनी सेवा आदिवासी भागाप्रमाणेच देशी भागातही सेवा केली. सरांच्या नोकरीची सुरुवात दिंडोरी तालुक्यातील पिंपळपाडा इथून झाली. चाचडगाव, धामणगाव, भेंडाळी तसेच शेवटी पेठ तालुक्यातील कुळवंडी या अतिदुर्गम गावातील विद्यार्थ्यांनाही सरांचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलं. पाटील सरांचे अनेक विद्यार्थी शासकीय, निमशासकीय विभागात कार्यरत. सरांना शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राचीही गोडी. अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या सरांना सेवापूर्तीनिमित्त मित्र परिवार तसेच सर्व शिक्षक वृंदांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जनता मंडळचे अध्यक्ष गंपा माने, संचालिका सौ सुनंदा माने, संस्थेचे खजिनदार शैलेश माने, संचालक शिवराज माने, संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व्ही के आहिरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास पवार, शिक्षक नेता आर डी निकम तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांनीही सरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेतील विविध शाखेतील मुख्याध्यापक सुरेश आव्हाड, शंकर परदेशी, गोकुळ दंडगव्हाळ त्याचबरोबर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाटील सरांचे भाऊ, बहिणी, जावई, मित्रपरिवारही शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. या कार्यक्रमाचं सूत्र संचलन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरविंद पाटील यांनी केलं. यावेळी अध्यक्षीय भाषणात माने सर यांनी पाटील सरांना भावी वाटचालीला शुभेच्छा देत त्यांच्या 28 वर्षाच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथील उपक्रमशील शिक्षक शिवदास अंबर पाटील हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.